नमस्कार मंडळी, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार सोडण्यासाठी किंवा श्रावणी सोडण्यासाठी प्रत्येक घरामध्ये ताटामध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ हा केला जातो. तर आज आपण गोड अशी शेवयाची खीर करूयात, तर ती खूप सोप्या पद्धतीने. तर सुरुवातीला कडेमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं. त्यामध्ये ते मी थोडासा सुका मेवा घेतलेला आहे, तर त्यामध्ये थोडेसे काजू, चारोळी आणि बेदाणा घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. सुका मेवा तुम्ही आवडीनुसार नाही टाकला तरी चालेल. थोडासा लालसर झाला की आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक शेवया टाकून घ्यायच्या आहेत. शेवया तुम्ही घरच्या घेतल्या तरी चालतील, तरी ते मी विकेच्या बारीक शेवया घेतलेल्या आहेत आणि त्याही आपल्याला 2 ते 3 मिनटं छान अशा परतून घ्यायच्या आहेत. थोडासा असा कलर चेंज होतो आणि भाजल्यामुळे आपल्या खिरीला चवी खूप छान येते. आणि आता आपल्याला वरून दूध टाकून घ्यायचं आहे, तर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. तरी ते मी 1/2 लिटर दूध टाकून घेतलेलं आहे, तर तुम्ही 1/2 दूध आणि 1/2 पाणी याचा वापरही करू शकता. तरीसुद्धा आपली खीर चविष्टच बनली जाते, पण फक्त दुधामुळे केल्यामुळे आपली खीर अजून अशी क्रीमी बनली जाते. तरी ते तुम्हाला खीर किती पातळ किंवा दाटसर करायची आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता. आणि आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही खीर शिजण्यासाठी. आणि एक उकळी काढून घेतल्यानंतर आपल्याला आता यामध्ये एक छोटी वाटी मी साखर घेतलेली ती टाकून घेऊयात. तरी ते गोडाचं प्रमाण तुम्ही किती गोड खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. आणि आता साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे आणि 5 मिनटं अजून आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही खीर शिजण्यासाठी. तर हे पहा, इथे मी थोडीशी अशी खीर पातळच ठेवणार आहे, जास्त अशी दाटसर करणार नाही. तर हे पहा, 5 मिनटं झालेली आहेत आणि खीर आपली छान अशी शिजलेली आहे. तर वरून आपल्याला इथे 1/2 चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि सुगंधही खूप छान येतो. मिक्स करून घेऊयात आणि आता थंड करून घ्यायची. तर ही खीर गरम गरमही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंडही खाऊ शकता, दोन्ही पद्धतीनेही टेस्टीच लागते. तर या पद्धतीने ही खीर तुम्ही घरी नक्की बनवून पहा. हो, आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि योग्यवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.